आरोपी बंटी खरटमल याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ॲडव्होकेट राजेश कांबळे खून प्रकरणातील दुसरा आरोपी ॲडव्होकेट सुरेश चव्हाण याला गुरुवारी कर्नाटक येथून अटक करून कोर्टात हजर केले आहे. आरोपी हा कॉन्ट्रॅक्टर किलरच्या भूमिकेत असून आरोपी ॲडव्होकेट सुरेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून दोघांनी कट रचून खून केला आहे. त्याच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी द्यावी असे मूळ फिर्यादीच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून सुरेश चव्हाण यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मूळ फिर्यादीचे वकील संतोष नवकर आणि सरकारी वकील ॲडव्होकेट पंडित यादव यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. यातील आरोपी बंटी याने जो काही खून केला तो ॲडव्होकेट चव्हाण याच्या सांगण्यावरून केला अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आरोपी बंटी हा एक कॉन्ट्रॅक्ट क्लिअर या स्वरूपात काम केलेलं आहे आणि या घटने खुनाचा मुख्य उद्देश जो आहे तो हा ॲडव्होकेट चव्हाण हा आरोपी सांगणार आहे. त्यामुळे त्या संदर्भात सखोल चौकशी करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कुठे कट रचला या संदर्भातला पुरावा गोळा करायचा आहे. परिस्थितीजन्य पुराव्याची केस असल्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपासाची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी केलेली होती. न्यायालयाने 24 जूनपर्यंत म्हणजे पूर्ण 10 दिवस पोलीस कस्टडी मंजूर केली. आज गुन्हा रजिस्टर नंबर 485/2019 पोलिसांनी आरोपी क्रमांक 2 याला न्यायालयामध्ये हजर केले. पोलिसांनी सदरील आरोपीची पोलीस कस्टडी मागितली. पोलीस कस्टडीच्या ग्राउंडवर सरकार पक्षाच्या वतीनं आम्ही न्यायालयामध्ये पक्ष मांडला. न्यायालयाने सरकार पक्षाची बाजू ऐकून घेऊन आरोपीला 24 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली. याच्यामध्ये तपास करणं आवश्यक आहे. सायंटिफिक आणि इतर बऱ्याच कारणावर पोलिसांना तपास करावायचा आहे. त्या तपासामध्ये एव्हिडन्स कलेक्शन आणि एकंदरीत मीटिंग ऑफ माइंड या ग्राउंडसाठी पोलीस कस्टडी मागितलेली आहे.